मंगलवार को ईडी की ओर से शिवसेना नेता संजय राउत पर कार्रवाई की गई थी। कार्रवाई के बाद से ही फिर एक बार महाराष्ट्र की राजनीति गर्मा गई है। राउत पर हुए कार्रवाई पर युवा सेना सचिव वरुण सरदेसाई ने अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा, संजय राउत शिवसेना की तोफ है और ये कार्रवाई राजनीतिक तौर पर की गई है। केवळ आणि केवळ सूडबुद्धीतून झाली आहे हे आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर पूर्णपणे स्पष्ट झाले। कारण संजय राऊत साहेबांचा नेमका गुन्हा काय, संजय राऊत साहेबांचा गुन्हा काय हे त्यांच्यावर आरोप करणारे भाजपचे नेते देखील सांगू शकत नाही आहेत। पण मी तुम्हाला सांगतो त्यांचा गुन्हा काय, मी तुम्हाला सांगतो संजय राऊत साहेबांचा गुन्हा काय, त्यांचा गुन्हा एवढाच आहे की 1.5 महिने विधानसभेच्या निवडणुकीनंतर ते दररोज टी व्हीवर आले आणि त्यांच्या प्रयत्नातून भाजपचे 105 आमदार त्यांनी घरी बसवले आणि शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र आणून शिवसेनेचा मुख्यमंत्री त्यांनी करून दाखवला। हा राग भाजपचा संजय राऊत साहेबांबद्दल त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून ही सूडबुद्धीतून कारवाई होतीये। हा एकमेव हा जर ते गुन्हा मानत असतील तर त्याच्या माध्यमातून तेही कारवाई करतात। सुधीर मुनगंटीवार म्हटले की महाविकास आघाडीचे आमदार।